अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे पाहूयात काही ठळक वृत्त। सध्या सुरू असलेला गणेश उत्सव येत्या मोहरम सणानिमित्त आज जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने रुतमार्ग काढण्यात आला। सण उत्सवांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून हा रुतमार्ग काढण्यात आला असून या रुतमार्गमध्ये पाचोरा उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकाडे, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, जळगाव मुख्यालयाचे दंगा नियंत्रण पथक तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। आज जो रूट मार्च काढण्यात आला या कशा संदर्भात होता? सध्या गणपती उत्सव चालू आहे, त्याचप्रमाणे मोहरमची सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी चालू आहे। आजचा जो काही रूट मार्च होता तो गणपती उत्सव आणि मोहरम या दोन सणानिमित्त जामनेर शहरामधून घेण्यात आलेला आहे। एकूण याच्यामध्ये किती कर्मचारी? यामध्ये RCB राईट कंट्रोल ब्रँच होती, त्याच्यामध्ये जवळपास 20 कर्मचारी होते। त्यानंतर मुख्यालयाचा आम्हाला एक स्ट्रायकिंग फोर्स आलेला आहे, त्याच्यामध्ये 25 कर्मचारी होते। तसेच होमगार्डचे जवान आमच्याकडे 30 आहेत आणि पोलीस स्टेशनचे जवळपास 35 कर्मचारी आणि काही अधिकारी असे सर्वांचे मिळून रूट मार्च काढण्यात आले आहे। सर, उद्या जो गणपती विसर्जनाचा दिवस आहे त्याच्याबद्दल आपण जनतेला काय आवाहन कराल? शासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही, कोणालाही DJ बँडचा वापर करता येणार नाही। शासनाच्या वतीनं मूर्ती संकलन केंद्र आम्ही काही ठिकाणी तयार केलेले आहेत, त्यामध्ये
मध्ये सर्वांनी मूर्ती आपली दान करावी, जेणेकरून त्या मूर्तीचं विसर्जन हे शासनामार्फतच होईल आणि ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे त्या ठिकाणी परस्पर कोणीही जाऊ नये, अन्यथा त्यांच्या जीवनाला धोका तयार होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी प्रशासनाकडेच आपल्या मूर्त्यांचं दान करावं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत्रा JBN महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।